तलवारीच्या मुठीवरती जेव्हा जेव्हा खंजराचा हात असतो तेव्हा छेडा सुद्धा आटके पार असतो आई त्या साहेबला. राहुळकर यांचं खरं तर यांच्याविषयी बाजीराव पेशवे म्हणतो, बडवणीच्या ठाकूर अनुपसिंहाची ज्यावेळेस गडी लढवण्याचं काम चालू होतं आणि त्यासाठी बाजीराव पेशवेची जवळजवळ 20,000 फौज तुटून त्या गडीवरती पडली. अनुपसिंह ठाकूर त्याने मदतीला बोलावलं मल्हार रावळकरांना. मल्हार रावळकर फक्त 500 स्वार त्यांच्याकडे होते, 500 स्वार आणि ह्यांची फौज होती तब्बल 20,000. बाजीराव पेशव्यांचं सैन्य सांगून गेलं की बाजीराव साहेब आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुमच्या पायावरती ती घडी अर्पण करू असं सांगितल्याबरोबर असं पेशव्याला वाटलं संध्याकाळपर्यंत घडी आपल्या ताब्यात येईल. पण पेशव्याचे सैन्य गेलं, 1 महिना झाला, 2 महिने झालं, 3 महिने झालं तरी त्यांचं सैन्य काय माघारी आलं नाही. बाजीराव पेशव्याने त्यांना पत्र पाठवलं संध्याकाळी येतो म्हणून सांगितलं तुम्ही आणि आत्ता 3 महिने झाले तरी तुम्ही करताय काय तिथं असं पत्र त्यांच्या हातात पडल्याबरोबरच त्यांचा खलिता परत माघारी आला आणि त्यांच्या त्या पत्रात असा उल्लेख होता की बाजीराव साहेब आम्ही हे युद्ध एका दिवसात जिंकलं असतं परंतु मल्हारराव होळकर यांच्यामुळे आम्हाला ते युद्ध जिंकता येत नाही. फक्त 500 स्वारांची फौज घेऊन आपल्या सेनेवरती छुपे हल्ले ते करतात. पर हे बाजीरावाला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की मल्हारराव होळकर दुसरा तिसरा कोणी नसून ज्यावेळेस दिल्लीचं जो मोहीम त्या ठिकाणी गेली होती त्यामध्ये बाजीराव पेशव्यांचे जे साधे सैन्य होतं त्यांनी एक साध्या बारगिराला एक काठी मारली बाजीराव पेशव्यांनी. म्हणून मल्हारराव होळकर यांनी ते जो बाजीराव पेशवा होता त्याच्या छाताळात एक टेकूट टिकून मारलेला होता आणि ह्याच मल्हारराव होळकरांनी जे बाजीराव पेशवे होते त्याच्या मानेला भाला रुतवला होता. मग हाच बाजीराव पेशवे त्या पत्रात असा उल्लेख करतो की मल्हारराव होळकर जर आपल्या सेनेत सामील झाला नाही तर मल्हारराव होळकरामध्ये एवढी जरब आहे की मल्हारराव होळकर एक वेगळं संस्थान स्थापन करू शकतो, एक वेगळं राज्य निर्माण करू शकतो, एवढं कर्तृत्व मल्हारराव होळकरांचं होतं. खरं तर आम्हाला हा इतिहास देखील समजून घेतला पाहिजे की मल्हारराव होळकर नेमके कोण होते आणि मल्हारराव होळकर यांनीच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यातलं नेतृत्व गुण ओळखलं आणि त्यांना त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी त्यांना एक पाठिंबा दिला आणि त्यांच्या विचारातूनच राजमाता अहिल्यादेवी होळकर या घडल्या. 8 वर्षाचं वय असताना अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह खंडेराव होळकरांशी झाला. पुढे जाऊन अहिल्यादेवी होळकर यांनी फक्त मोहिमेविषयी ऐकलं होतं. आत्ता अहिल्यादेवी होळकर यांनी मोहिमा कशा होत्यात हे पाहायला सुरुवात केलं. शस्त्र शास्त्र याविषयी नुसते ऐकून असणारे अहिल्यादेवी होळकर ह्या आता त्याविषयी माहिती घेत होत्या आणि अहिल्यादेवी होळकर यांचं खरं तर एक चांगल्या पद्धतीने राज्यकारभार चालू होता. मल्हारराव होळकर यांच्या कारकिर्दीमध्ये मराठा साम्राज्याचा झेंडा जवळजवळ 8 पार जाऊन पोचलेला होता असं म्हटलं जातं. तलवारीच्या मुठीवरती जेव्हा जेव्हा धनगरांचा हात असतो तेव्हा झेंडा सुद्धा 8 पार असतो हा इतिहास आहे आपला.